केतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्र दालन, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नबस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। महाराष्ट्रात भाषण संस्कृती रुजवावी, वनश्री मोहनराव कदम। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। मी भाषण करणारच या डॉक्टर गोविंद धसके लिखित पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन काल वांगी येथे डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी कारखान्याच्या सभागृहात आमदार वनश्री मोहनराव कदम यांच्या हस्ते संपन्न झाले। सेल्फूड या स्वत्व विकास प्रशिक्षण संस्थेच्या संशोधनातनं प्रकाशित झालेले मी भाषण करणारच हे पुस्तक योगीराज प्रकाशन यांच्या माध्यमातून प्रकाशित झाले आहे। याप्रसंगी बोलताना वनश्री मोहनराव कदम यांनी फक्त सोनहिरा खोऱ्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात भाषण संस्कृती रुजवावी आणि त्यासाठी डॉक्टर धसके यांचे पुस्तक तमाम महाराष्ट्रात पोहोचावे अशी आशा व्यक्त केली व डॉक्टर धसके यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी संशोधक डॉक्टर गोविंद धसके यांनी पुस्तकाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की हे पुस्तक सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला भाषण करण्यास प्रवृत्त करेल, त्याचबरोबर महिला व ग्रामीण युवकांना बाहेरील प्रशिक्षण न घेता फक्त पुस्तकाचा आधार घेऊन भाषण करण्यास मदत करू शकेल असं सांगितले। वक्तृत्व किंवा भाषण या गोष्टी साधारणपणे फक्त राजकीय अंगानेच पाहिल्या जातात किंवा राजकारणात यशस्वी होण्यासाठीचं कौशल्य म्हणूनच घेतल्या जातात, पण मी भाषण करणारच या पुस्तकाच्या माध्यमातून अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला भाषण शिकता येईल अशा पद्धतीनं आम्ही हे पुस्तक समोर आणलेलं आहे। सेल्फूड या माझ्या संस्थेच्या द्वारा संशोधन करण्यात आलेलं आहे यावर आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही महाराष्ट्रात वर्कशॉप्स घेतलेली होती। या सगळ्या संशोधनाचं फलित म्हणजे हे पुस्तक आहे। हे पुस्तक वेगळं अशा अर्थानं आहे की आत्तापर्यंत मराठीमध्ये भाषणाचा भाषण शिकण्याचा भाषण करायला शिकण्याचा साचेबद्ध असा कार्यक्रम किंवा कृती कार्यक्रम देण्यात आलेला नव्हता, तर या पुस्तकाच्या माध्यमातून अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सुद्धा भाषण शिकता येईल अशी या पुस्तकाची रचना केलेली आहे। या प्रसंगी विधान परिषद सदस्य आमदार वनश्री मोहनराव कदम, डॉक्टर जितेश कदम, दिग्विजय कदम कारखान्याचे संचालक, सभासद आणि हितचिंतक नागरिक उपस्थित होते। निर्भीड निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।